नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंस नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच हैदराबाद व मध्य प्रदेश येथील महत्त्वाचा कांदा मार्केट इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार बावीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये आज सरासरी कांद्याच्या बाजारभावामध्ये चांगली सुधारणा ही पाहायस मिळालेली आहे एका मार्केटमध्ये दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांद्याला बाजारभाव आज नाशिक जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत तर मित्रांनो कोणत्या मार्केटमध्ये सरासरी भाव आज नेमके काय निघालेत सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंततून पिंपळगाव बसवंत ते सरासरी कांदे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीची एक दोन वकल दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी सरासरी एक हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले येवला येते बारा हजार क्विंटल चाव होती सरासरी बाजारभाव दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले अंदरसुल ते सहा हजार क्विंटल चाववा होती सरासरी बाजारभाव दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत होते तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्ल दोन हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले मुंगेशे ते सात हजार क्विंटल चावाखाली होती सरासरी बाजारभाऊ దా శంభర రూపల్ పర్యవేస్త టాప్ దోన్ సహ రు క్వింటల్ పర్యంతి వికలే వని ఇ सरासरी कांदे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले टॉप क्वालिटीचे काही वक्कल दोन हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकले खात सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असते एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टी सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असते दोन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली नांदगाव येथे सरासरी कांदे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले टॉप क्वालिटीचे काही वक्कल दोन हजार पाचशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले मनमाड येथे सरासरी कांदे दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले सफेद कांदे सरासरी एक हजार पाचशे तीस रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे काही वकल एक हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल पर्यंत विकले चांदोड ते सरासरी कांदे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे काही वकल दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले लाल कांद्याचा गोलटा सरासरी एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती जास्त दोन हजार छत्तीस रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदे दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे काही वकल दोन हजार पाचशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकले विंचोर येथे सरासरी कांदे दोन हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे काही वक्ल दोन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मित्रांनो देवळा येथे आज सरासरी कांदा दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल दोन हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकले त्यानंतर दर... मध्य प्रदेश येथील इंदोर मंडी येथे आज एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याचे एक दोन लॉटला दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव निघाले तर ॲव्हरेज कांद्याचे भाव एक हजार आठशे ते दहा हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले गोल्टा एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर गोल्टी नऊशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली एक दोन लॉट दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकले आहेत इंदोर मंडी येथे भावात सुधारणा दिसत आहे तर हैदराबाद येथे आज पंचेचाळीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आहे हैदराबाद येथे एक्स्ट्रा बिग साईज क्वालिटीच्या नवीन कांद्याचा एक दोन लॉटला तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार आज निघाले तर बिग साईज कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम साईज कांदे दोन हजार चार ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर वाईट कांदे एक हजार सातशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जाण्याच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा